श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। शुभ संध्याकाळ सगळ्यांना। कसे आहात तुम्ही सगळे? कमेंट बॉक्स मध्ये अवश्य कमेंट करून सांगा। आत्ताच्या व्हिडिओ मध्ये सगळ्यात मोठा सगळ्यांना प्रश्न पडला आहे की ताई, दिवाळी आणि सूर्यग्रहण हे एकदम आलेलं आहे, आता काय करायचं? मग दिवाळीची पूजा करायची का नाही? गर्भवती महिलांनी काय करायचं? तर सगळे समज गैरसमज आपण आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी क्लिअर करणार आहोत। आता दिवाळीतील सूर्यग्रहण 25 ऑक्टोबरला आहे, लक्षात घ्या तारीख तुम्ही, 25 ऑक्टोबरला सूर्यग्रहण दिसत आहे। दिवाळीच्या अमावस्येच्या दिवशी हे ग्रहण आहे। खग्रास अंशात्मक असे काही ग्रहणाचे प्रकार असतात, त्यापैकी हे खग्रास ग्रहण यावर्षी तुम्हाला खंडग्रास ग्रहण किंवा खग्रास ग्रहण आपण ज्याला म्हणतो ते बघायला मिळणार आहे। या वर्षीची जी दिवाळी म्हणजे लक्ष्मीपूजन आहे ते 24 तारखेला आहे, आणि 24 तारखेला आपण आनंदाने लक्ष्मीपूजन साजरं करायचं आहे। त्यामध्ये कोणत्याही प्रकारचे आड, लक्ष्मीपूजनाच्या आड सूर्यग्रहण येत नाही आहे, तर दुसऱ्या दिवशी सूर्यग्रहण येत आहे। आता असा प्रश्न आहे की मग सूर्यग्रहण जर 25 येत आहे, 24 पूजा मांडतो आहे आपण, मग ती उचलायची कधी? तसं तर ग्रहणात पूजा उचलायला काही हरकत नाही, कारण ग्रहणाची वेळ तर मी तुम्हाला पुढं सांगणार आहे। त्यामुळं ग्रहणात उलट ते लक्ष्मीपूजन घरात तसेच मांडून ठेवू नका, तुम्हाला ते उचलायचं आहे दुसऱ्या दिवशी सकाळी। तुम्हाला जे काही त्याचं हे म्हणतो ना आपण, उत्तर पूजा वगैरे करायची आहे ती करू शकता, सगळं उचलून व्यवस्थित जागच्या जागी तुम्ही ठेवून द्या, त्यानंतर तुम्हाला हे ग्रहणाची सुरुवात करायची आहे। त्यामुळं 24 तारखेला संध्याकाळी व्यवस्थित लक्ष्मीपूजन करायचं आहे। लक्ष्मीपूजन हे ग्रहणाच्या आड येत नाही आहे, त्यामुळं कुणीही मनात असा भ्रम ठेवू नका की दिवाळीमध्ये लक्ष्मीपूजनला सूर्यग्रहण आहे, असं काहीही नाही आहे। आता 24 आणि 25 अशी दुहेरी अमावस्या आहे, त्यात 24 तारखेला आहे ते लक्ष्मीपूजन, 25 तारखेला पहाटे 4:30 ग्रहण चालू होत आहे, ते मंगळवारी सूर्यग्रहण संपत आहे। लक्ष्मीपूजन तुम्ही 24 तारखेला व्यवस्थित करू शकता। ग्रहण हे 25 तारखेला आहे, त्यातले काय नियम, जे काही आध्यात्मिक शास्त्रीय वैज्ञानिक, ते आता आपण समजून घेऊया। अश्विन कृष्ण पक्षामध्ये अमावस्येला 25 ऑक्टोबरला सूर्यग्रहण होणार आहे, त्याला खंडग्रास सूर्यग्रहण असे म्हटले जाते। जेव्हा पूर्ण सूर्यग्रहण असते, चंद्रबिंबेच्या छायेत जेव्हा सूर्य येतो, त्याला खग्रास सूर्यग्रहण असे म्हटले जाते। जेव्हा चंद्रबिंबाची छाया सूर्याच्या आत पोचते आणि कडेला सोनेरी असं रिंगाचं वलय येतं, त्याला कंकणाकृती सूर्यग्रहण असे म्हटले जाते। मात्र हे अत्यंत दुर्मिळ आहे। हे जे खंडग्रास सूर्यग्रहण आहे ते 25 ऑक्टोबरला स्वाती नक्षत्रामध्ये हे ग्रहण आहे। या दिवशी चंद्राची रास तुला आहे, सूर्य हा तुळा राशीमध्ये आहे। संपूर्ण भारत देशात हे ग्रहण आहे, भारतात ग्रस्तात हे दिसणार आहे। ग्रहण मोक्ष मात्र म्हणजे ग्रहण समाप्ती मात्र भारतात दिसणार नाही आहे। ग्रहणाची सुरुवात 25 तारखेला मंगळवारी दुपारी 4:45 म्हणजे दुपारी 4:49 म्हणजे मुंबईचं हे टायमिंग आहे आपण सगळ्यांनीच धरायचं, ते संध्याकाळी 6 आहे। म्हणजे 25 तारखेला 4:49 महत्त्वाची वेळ सांगते, 25 संध्याकाळी 4:45 ते 6, फक्त 1/4 आपल्या इथं ग्रहणाचा हे जे वेद म्हणतो आपण ते आहेत, याचा मध्य जो म्हणतो तो 5:43 आहे। सूतक किंवा वेद ज्याला आपण म्हणतो तो फक्त तुम्हाला या वेळेत पाळायचा आहे। पहाटे 3:30 तुम्हाला जर वेद पाळायची इच्छा असेल तर पहाटे 3:30 ते दुपारी 12:30 या दिवशी ग्रहणाचे वेद जे म्हणतो ते पाळायचे आहेत। वृद्ध, अशक्त, गर्भवती महिला यांनी त्यांना जमेल असेच वेद पाळावेत, स्वतःवर कोणत्याही प्रकारची जबरदस्ती करून घेऊ नये। या काळामध्ये काय करू नये तर भोजन करू नये, स्नान करावे, जप करावा, देवपूजा करावी, पाणी प्या तुम्ही पण तुळस घातलेलं प्या, झोपणे टाळावे। दुपारी 4:49 ते संध्याकाळी 6:08 तुम्हाला हे नियम पाळायचे आहेत। कोणते? की भोजन करायचं नाही आहे, स्नान करा या टायमिंगला, 4:49 आत एकदा स्नान करा आणि 6:08 ग्रहण समाप्तीनंतर एकदा स्नान तुम्हाला करायचं आहे। स्नान केल्यानंतर पूजेला बसायचं आहे। 1/4 म्हणजे काहीच नाही, आपण सारामृत घेऊन बसलो तरी आपला 1/4 निघून जाईल। झोपायचं नाही आहे, शक्यतो ज्यांना सहन होत आहे त्यांनी
वॉशरूमला जाणं टाळायचं आहे. मात्र जे आजारी आहेत, गर्भवती स्त्री आहेत, लहान मुले आहेत, त्यांच्यासाठी अर्थातच हे सर्व माफ आहेत. आपल्याला कृष्णाचे, स्वामींचे, विष्णूचे स्मरण करायचे आहे. या दिवशी आपण या काळामध्ये संध्याकाळी 5:45 ते 6:15 तर्पण, श्राद्ध, होम, जप, मंत्रपठण या गोष्टी करू शकतो. त्याचप्रमाणे गुरुमंत्र जो आपला आहे तो म्हणू शकतो, रामरक्षा म्हणू शकतो, गुरुचरित्रातला 14व्या अध्यायाचे पठन करू शकतो, शिवलीलामृत वाचू शकतो. मोक्षानंतर पुन्हा स्नान करावे, म्हणजे 6:08 पुन्हा स्नान करावे. घरामध्ये गोमूत्र शिंपडावे. गोमूत्र जर घरामध्ये नसेल तर पाण्यामध्ये तुळस घालून ती शिंपडावी. ग्रहण काळात तुळस तोडू नये, तर आदल्या दिवशीच तुळस तुम्हाला तोडून ठेवायची आहे. अन्न, धान्य, आता फराळाचे पदार्थ घरात असणार आहेत, या सगळ्यांवरती तुम्हाला एक एक तुळशीचं पान, वर्षाचं साठवलेलं धान्य असेल, रोजच्या वापरातलं धान्य, जे काही तुमच्या घरात असेल प्रत्येक डबा उघडायचा. खाण्याचे पदार्थ, कोरड्या पदार्थांवर नाही, पण खाण्याचे जे पदार्थ आहेत त्यावर प्रत्येकावर एक तुळसपत्र तुम्हाला घालायचं आहे. आता हे का घालायचं आहे, तर जे किरणे येतात, जे आपण सूर्यग्रहणाची जी किरणे येतात त्यांना आपल्या शरीराला, आपल्या डोळ्यांना काही प्रकारचा त्रास होऊ शकतो. हे शास्त्रसिद्ध आहे की उघड्या डोळ्यांनी ग्रहणसुद्धा बघू नये. त्यामुळे या किरणांचा परिणाम आपल्या शरीरावर, अन्नातून आपल्या पोटावर होऊ नये म्हणून तुम्हाला हे नियम पाळायचे आहेत. आता कोणत्या कोणत्या राशींना कसं कसं पाळायचं आहे हे मी तुम्हाला सांगते. ग्रहण हे तुळा राशीत आहे, त्यामुळं वृषभ, सिंह, धनू आणि मकर या राशींचं मेन आहे की वृषभ हा शुक्र राशी, शुक्र ग्रहाचा आहे. सिंह सूर्य, सिंहाला काय हे आहे तर सूर्य आहे. धनु राशीला गुरु आणि मकरला शनी या ग्रहांना, म्हणजे या चार राशींना शुभफळ मिळणार आहे. वृषभ, सिंह, धनू आणि मकर यांना ग्रहणाचे शुभफळ मिळणार आहे. मेष, मिथुन, कन्या, कुंभ यांना मिश्र फळ मिळणार आहे. कर्क, तुळा, वृश्चिक, गुरु आणि मीन यांना अनिष्ट फळ, म्हणजे थोडेसे चुकीचे फळ मिळणार आहे असं म्हटलं जातं. मात्र घाबरून जाण्याचं काहीही कारण नाही. ह्याच्यावर उपाय म्हणजे या काळामध्ये देवाचं जास्तीत जास्त स्मरण करायचं. या राशींनी ग्रहण बघायचं नाही आहे. जे आम्ही आत्ता वृषभ, सिंह, धनु, मकर यांनी सोडून बाकीच्या कोणत्याही राशींनी ग्रहण उघड्या डोळ्यांनी तर काय बघायचंसुद्धा नाही आहे. गर्भवती स्त्रियांनीसुद्धा ग्रहण बघू नये. आता ही अंधश्रद्धा नाही आहे. गर्भवती स्त्रियांनी ग्रहण का बघू नये, तुम्हाला माहिती आहे ना, एक्सरे मशीनपाशीसुद्धा गर्भवती महिलांना येणे हे परवानगी नाही आहे. म्हणजे एक्सरेतून जी किरणं बाहेर पडतात ती गर्भवती महिलांसाठी चांगली नसतात. त्याचप्रमाणे ही जी किरणं आहेत ती थोडीशी दूषित असतात आणि त्यामुळे बाळावर परिणाम होऊ शकतो. म्हणून गर्भवती स्त्रियांनी ही किरणे बघू नयेत. बाकी या गोष्टी मीही तुम्हाला सांगणार नाही आणि मीही मानत नाही की गर्भवती स्त्रीने कट केलं तर बाळाचा ओट कट होतो. ह्याला कुठंही शास्त्र पुरावा नाही आहे आणि शास्त्र पुरावा असल्याशिवाय मी तुम्हाला हे बिलकुल सांगणार नाही की तुम्ही हे पाळा. मात्र एवढंच माझं म्हणणं आहे की गर्भवती महिलांनी 1 तास 1.25 तास तुम्हाला जितकं बसवेल खुर्चीत बसा, बेडवर बसा, मात्र गुरुचरित्राचा अध्याय, आपलं सारामृत काही ना काही वाचत राहा. काही वाचावं वाटत नसेल तर तुम्ही यूट्यूबला रामायण, महाभारत, कृष्णकथा असं काहीही लावून तुम्ही ऐका. त्याचे संस्कार, गर्भसंस्कार जे आपण म्हणतो ते तुमच्या गर्भावर घडतील. ग्रहण समाप्ती झाल्यावर तुम्हाला दान करायचे आहे. जे काही तुम्हाला जमेल, अन्नाचे दान, कपड्याचे दान, ते तुम्हाला करायचं आहे. गरज असणाऱ्यालाच दान करायचं आहे. जे खरंच उपाशी आहे, 2 वेळ जेवण बसले तुम्ही त्याला जेवण नेऊन देताय काहीच उपयोग नाही आहे. जे उपाशी आहे, ज्याला खरंच त्या अन्नाची गरज आहे, अशा लोकांना अन्नदान करायचं आहे. मंत्र उच्चारण जरूर करायचं आहे. पृथ्वीवरील ही सगळ्यात मोठी नैसर्गिक आणि वर्षातून 1 किंवा 2 घडणारी ही घटना आहे. त्यामुळे तुम्हाला हे कराय, हे सगळे नियम पाळायचे आहेत. या काळात तुम्ही अनुष्ठान करू शकता. या काळात मंत्रांचे अनुष्ठान केले की मी आता 11 माळी किंवा 101 माळी जप करणार आहे. जोपर्यंत ग्रहण संपत नाही आहे तर मंत्रांची पॉवर वाढते. अत्यंत शुभ फळ तुम्हाला मिळते. लक्ष्मी मंत्र, स्वामी मंत्र, दत्त मंत्र, जो ज्या देवावर तुमची श्रद्धा आहे त्या देवाचे मंत्र तुम्ही म्हणू शकता. लक्षात घ्या, स्नान तुम्हाला 2 करायचे आहे. पाण्यात तुळस घालायचे आहे. आंघोळ करताना गंगाजल पाण्यात घालायचं आहे. जर तुम्ही तीर्थक्षेत्री राहत असाल तर तीर्थक्षेत्री जाऊन स्नानदान तुम्हाला करायचं आहे. आणि घरातल्या पाण्यात गंगाजल असेल तर अवश्य मिक्स करा. हर हर गंगे भागीरथी, शिव शिव शंभो असे मंत्र उच्चार करतच तुम्हाला आंघोळ करायची आहे. स्नान हे डोक्यावरून करायचं आहे.
मन शुद्ध, आत्मा शुद्ध, हे सर्व काही शुद्ध तुम्हाला ठेवायचं आहे. हे सगळं झाल्यानंतर देवांनाही स्नान घालायला विसरू नका. देवांवर तुम्हाला ग्रहणकाळात शक्य असेल वस्त्र किंवा पडदा नक्की घालायचा आहे. पाण्यामध्ये तुळस घालायची आहे आणि मगच ते पाणी ग्रहण करायचे आहे. ग्रहण कोणासाठी खराब नसते. ग्रहणाविषयीचे गैरसमज की ग्रहण ह्याला खराब आहे, ग्रहण लागलं असं काहीही नसतं, ही एक नैसर्गिक घटना आहे. योग्य ती उपासना करावी. गर्भवती स्त्रियांनी अवश्य दोनदा स्नान करावे, जप करावा, कथा रामायण ऐकावे, म्हणजे तुमच्या गर्भावर संस्कार घडतात. माझ्या मते तुम्हाला संपूर्ण माहिती मी या ठिकाणी दिलेली आहे की तुम्हाला ग्रहण कधी आहे, ग्रहणाचा आणि लक्ष्मीपूजनचा कोणत्याही प्रकारचा संबंध नाही आहे. मला वाटतंय तुम्हाला ही माहिती नक्की समजली असेल, आवडली असेल. आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, कारण हा व्हिडिओची भरपूर जणांना गरज आहे. भरपूर जणांपर्यंत व्हिडिओ पोचवा हीच तुम्हाला आज माझी नम्र विनंती. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ.